नमस्कार, जय महाराष्ट्र। मी नितीन माधव। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया शेती मित्र 20 ला। धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यातील 4 केंद्रावर आतापर्यंत 54,709 क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे। शासनातर्फे नुकताच देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार 22 एप्रिलपर्यंत खरेदी सुरू राहणार आहे, त्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 1 एप्रिलपासून महाबीजचं संपूर्ण कामकाज ऑनलाईन झालंय। त्यापुढची पायरी म्हणजे राज्यात प्रमाणित बियाणांची DNA विश्लेषणाची सुविधा येत्या 3 महिन्यात करण्यात येईल। राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरणार असल्याची माहिती पांडुरंग फुंकर यांनी दिली आहे। कमी मेहनत आणि आर्थिक खर्च कमी करावा लागत असल्यानं कडधान्यांची पिकं शेतकरी वर्गाला परवडू लागली आहेत, तर कडधान्य पिकांच्या अखेरच्या टप्प्यात कडधान्यापासून चांगलं उत्पादन मिळत असल्यानं शेतकरी वर्ग समाधानी आहे। वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर दिसत आहेत। वाढत्या उष्म्यामुळे पशु आणि पिकांवरही परिणाम होतोय, त्यामुळे शेतकरी वर्ग आणि पशुपालकांना दक्ष राहण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे। श्रीगोंदा तालुक्यात सोसायट्याच्या वाऱ्यामुळे द्राक्षबाग जमीनदोस्त झाली आहे। यापैकी 1 एकरामधील द्राक्षबाग 15 दिवसांवर तोडणीसाठी आली होती, परिणामी 9 एकर द्राक्षबागेचं मोठं नुकसान झालं। मध्यरात्री ही घटना घडलेली आहे। नांदुरा येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चानं नाला बांधकामातील गाळ काढण्याचं काम हाती घेतलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याहून वाहून जाणारं पाणी साठणार आहे, त्याचा फायदा भूजल पातळीत वाढ होण्यास नक्कीच मिळणार आहे। कमी खर्चात आणि कमी वेळेत शिवांग सेंद्रिय खत निर्मिती उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे। लातूरच्या कृषी विभागाच्या मदतीनं कंपोस्ट खत निर्मितीचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवला जातोय अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। बुलडाणा जिल्ह्यात 2017-18 या खरीप हंगामात 7,47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचं उद्दिष्ट आहे। त्याप्रमाणे बियाणं आणि खतांचं प्रभावी नियोजन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना खतं आणि बियाण्यांची कमतरता भासणार नाही असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। वाशिम जिल्ह्यात 8,794 शेतकऱ्यांनी कोटेशन भरून सुद्धा त्यांना अद्याप कृषी पंपांसाठी वीज जोडणी मिळू शकली नाही आहे। यातील 70% अर्ज 2 वर्षापूर्वींचे आहेत। काम संथगतीनं होत असल्यानं शेतकऱ्यांना वीज जोडणीपासून वंचित राहावं लागतंय। सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघानं थेट शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा यासाठी एजंट आणि वाहतूक ठेकेदारांचं कमिशन बंद केलंय। यामुळे गायींच्या दुधाला प्रतिलिटर 30 रुपये इतका दर थेट शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। कोकण विभागात 1,84,000 हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली। यापैकी 40% जुनी आणि वाढलेली झाडं आहेत, परंतु या झाडांवर कीड रोग आणि बांडगुळ वाढत आहेत। परिणामी आंबा उत्पादकांसाठी बांडगुळ निर्मूलनाचा सल्ला तज्ज्ञांनी दिलेला आहे। तळोदा तालुक्यात सातपुड्यांच्या पायथ्याशी आंबा बागायत केसरचा बहर आलेला आहे। या उत्पादनाचं अधिक चांगल्या पद्धतीनं ब्रँडिंग व्हावं यासाठी प्रशासनानं पुढाकार घेण्याचा विचार केलाय अशी माहिती हाती येते आहे। वाढत्या उन्हाचा परिणाम तयार फळबागांवर सुद्धा होईल की काय या भीतीने शेतकरी त्रस्त झाले होते, मात्र शेतकऱ्यांनी घाबरण्याचं कारण नसून अशा उन्हाच्या कडाक्याचा परिणाम तयार फळांवर होत नसल्याचं कोकण कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। कमलापूर येथील तलावाची दुरुस्ती करणं आवश्यक असतानाही चामोर्शी पाटबंधारे विभागानं चुकीचा अहवाल पाठवला। या तलावाची दुरुस्ती आवश्यक नसल्याची या ठिकाणी मेख मारून ठेवण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। अमरावती कृषी विभागाच्या वतीनं 2016-17 रासायनिक खतांचे 449 नमुने घेण्यात आले होते, यापैकी 42 नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आलेत। यापैकी 4 प्रकरणांवर ताकीद देण्यात आली, तर 38 प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून त्यांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी तुमसर कृषी बाजार समितीनं तुमसर आणि मोहाडी तालुक्यात 11 चेकपोस्ट लावले जाणार आहेत। या समितीचा प्रस्ताव सहकार आणि पणन मंत्रालयाकडे सादर करण्यात आलेला आहे। ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतीतील पाण्याची पातळी वाढून जलसाठा वाढावा यासाठी राज्य शासनानं जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली। यातून चिंबूरमध्ये मजगी मामा तलाव नजीकच्या शिवारात जलक्रांती होणार आहे अशी माहिती हाती येते आहे।
पिंपळगाव परिसरात सुमारे 500 हेक्टर शेतजमिनीवर मोसंबी बागांची लागवड झाली आहे, तर सुमारे 200 हेक्टर शेतजमिनीवर पेरू, सीताफळ, आवळा, डाळिंबाच्या बागा आहेत। मात्र यंदा मोसंबीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा यांची आवक स्थिर झाली आणि बाजारभावही त्यामुळे स्थिर झालेले आहेत। तर कारली, भेंडी, गवार, काकडी, दोडका यांच्या आवकेत घट होऊन बाजारभाव तेजीत असल्याची माहिती मिळते। यंदा मान्सून सरासरी एवढा राहणार आहे, तसंच पावसाचं प्रमाण 96% राहील असा पहिला अंदाज जाहीर करण्यात आला आहे। अल निनोचा प्रभाव जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात राहणार नसल्यानं पाऊस काळ सुरळीत पार पडण्याची आशा आहे। तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या। आपण पाहताय जय महाराष्ट्र। नमस्कार।